राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जय भीम या चित्रपटाला नेमक्या कोणत्या कारणामुळे डावलण्यात आलं याची विचारणा काही सेलिब्रिटींनी केली होती. त्याचं झालं असं की नुकतेच 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मात्र ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती त्यात जय भीम या चित्रपटाला डावलण्यात आल्यानं अनेकांची निराशा झाल्याचं चित्र पाहायला मिळते. साऊथ मधील कित्येक दिग्गज सेलिब्रिटींनी जय भीमला पुरस्कार का दिला नाही याविषयी विचारणा केली. यात प्रसिद्ध अभिनेता नानीचाही समावेश आहे. जय भीम या चित्रपटाला IMDB कडून 8 पेक्षा अधिक रेटिंग होतं. सोशल मीडियावर या चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा होती. केवळ भारतातच नाही तर जगभरात सुद्धा जय भीमची दखल घेण्यात आली होती. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जय भीम या चित्रपटाला नेमकं कोणत्या कारणामुळे डावलण्यात आलं याची विचारणा काही सेलिब्रिटींनी केली. काही राजकीय विचारधारेचा सामाजिक विचारांना प्रश्न ज्या चित्रपटानं उपस्थित केला त्याच चित्रपटाला कदाचित पुरस्कार देणं हे जे कोणी परीक्षक होते त्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे की काय यावर्षी देखील जय भीमला पुरस्काराला हुलकावणी देण्यात आली.